आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कधी सुकणार अगरबत्त्या? उद्या ऊन पडलं की सुकेल. काय चंदूशेट, चंदूशेट आपल्याला उद्या अगरबत्त्या द्यायच्या आणि उद्या सुकेल? सुकला नाही तर ऑर्डर कशी काय देणार? अरे हो, उद्या द्यायच्यात नाही का? मी आजच सुकलं पाहिजे. बरं बरं ठीक आहे, तू अभ्यास कर, मी बघतो काय ते. मी मदत करते ना चंदूशेट सुकवायला. नाही नको, तू अभ्यास कर, मी बघतो काय ते. काय करू काय करू काय करू काय करू. एक काम करतो, तो रूम मध्ये जातो आणि मोठा पंखा घेऊन येतो, पंख्याखाली सुकून जातील त्या. त्याची आयडिया मस्त. चंदूशेट इथेच ठेवा ना, इथे लग पण आहे. ठेवतो ना पंखा, तो मस्त लावतो तिकडे आणि पंख्याखाली ठेवतो. चंदूशेट पण ना. तुम्ही कुठे चाललास तू? ते हे आणायला. काय हे नाही का ते हे असत, ते आपलं ते एका जागेवर असत, बटन दाबल्यावर गरा गरा फिरत बघा, काय असत ते बरं. पंखा, पंखा आणायला चाललोय. कशाला? अहो ते अगरबत्त्या सुकवायच्या आहेत ना आजच्या आज. अरे चंदू, अशा पंख्याच्या हवेवर अगरबत्त्या सुकवल्या तर उडून नाही का जाणार? अरे हो, लक्षातच नाही आलं माझ्या. आता ते एवढ्याला एवढ्याला अगरबत्त्या रात्रभर एक एक करून शोधत बसायला लागला असत. हो रे, त्यात बिट्टी गौरी रुद्रदादा चिडले असते माझ्यावर. बरं अगरबत्तीचं नुकसान झालं असतं ते वेगळंच, तुम्ही वाचवलं मला. अरे गौरीचं नुकसान होऊ देईल का मी? ती बिचारी एवढं करत असते ह्या घरासाठी, एवढी तर मदत करूच शकते ना मी. आता तू बघच कशी मदत करते मी तिची. हा पण आता अगरबत्त्या कशा सुकवायच्या? नाही ते सुकणं गरजेच आहे. अरे मोकळ्या हवेवर लगेच सुकतात त्या. तू ना फक्त एक काम कर चंदू, गौरीच्या अगरबत्तीची स्पेशालिटी आहे सुगंधी तेल, त्यात त्या अगरबत्त्या बुडव, सुकव आणि लगेच पॅक कर आजच्याच. तेवढीच मदत होईल रे तिला, बिचारीची खूप धावपळ होती. ती एकटी तरी बिचारी काय काय करणार? बरोबर बोलताय तुम्ही. बघवत नाही रे गौरीची धावपळ, किती करत असते ती या घरासाठी. तुला माहितीये का चंदू, अजूनही या घरात काम करते. आता कधी आपल्या घरची कामं संपणार, मग ती तिच्या घरी कधी जाणार, मग तिथलं तिचं काम कधी संपणार, मग कधी अगरबत्तीचं करणार, तूच सांग. किती थकेल बिचारी. तू एक काम करतोस का? बोला ना. रोहितने ना हे सुगंधी तेल दिलंय गौरीला देण्यासाठी, यामध्ये ते अगरबत्त्या बुडव, सुखो आणि आजच्याच पॅक करून दे. बिचारीला मदत होईल रे तेवढी, आराम मिळेल तिला. बरं वाटते, नाहीतर मीच करू का मदत? नाही नाही नाही, नको नको, मी आहे ना, मी करतो मी करतो. नाही तुम्ही एवढं करत असता, गौरी ह्या घरासाठी इतकी धावपळ करते, तू सुद्धा करतो. आणि मला जाणवत आहे चंदू, मी जर तुमची नीट काळजी घेतली तर तुम्ही सुद्धा माझी नीट काळजी घ्या, हो ना? मी करू का काही मदत? नाही नाही, नको नको. अहो तुम्ही एवढी काळजी करताय म्हटल्यानंतर खूप भारी वाटलं बघा. मी करतो ना, मी सगळं काम करतो बघा, फक्त मला ते अगोदर जावं लागेल ना हे घेऊन, नाही तर मी विसरेल. जाऊ ना मी. हो हो हो, करशील ना? हो करेल. चंदू थँक्यू. थँक्यू थँक्यू. अगरबत्ते यामध्ये बुडवायच्या आणि मग सुकवायच्या. क
का रे? आधी बुडवायच्या मग सुकवायच्या. आता जातो. सावकाश 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 सावकाश. बिचारी गौरी. गौरी मला तुझी फार काळजी वाटते ग. अगरबत्तीच तेल घेऊन आलो. सगळं काम संपून टाकू म्हणजे गौरी पण खुश होईल. गौरी खुश होणार. गौरी खुश होणार. गौरी खुश होणार. खुश होणार गौरी. गौरी खुश होणार. ओहो हाय हो हो. मी आहे ना कणिक मळतोय. थोड्या वेळाने चपात्या लाटणारी. अग तुझ्या आईने बनवलेलं सुगंधी तेल आहे ना त्याच्यामध्ये हे अशा अगरबत्त्या घ्यायच्या आणि अशा घोळायच्या आणि मग त्या सुकवायच्या आणि त्याच्यानंतर पॅक करून देऊन टाकायच्या. म्हणजे कसं आईचं काम कमी होईल ना. मग आई पण खुश होईल है ना. अगं तसं नाही ते आता ओले आहेत ना ते सुकल्यानंतर मस्त वासेल. जा तू अभ्यास कर. जा काम करू दे मला. हे अगं अगरबत्ती एवढी आहेस तू. जा माल नको शिकू. जात मध्ये चंद्रशेट हे कोणी दिलं तुम्हाला तेल? आईने बनवलेलं तेल आतमध्ये दे. आहो चंद्रशेट ते घाणेरड तेल आहे. आई चंद्रशेट बघ दुसरे तेलात अगरबत्ती बुडवताय. आई आई गौरी हिला सांग कधीपासून माझं डोकं खाते. हे तू दिलेलं तेल आहे की नाही?